असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। खऱ्या अर्थाने ठाण्यामध्ये आता मुसळधार पावसाने हजेरी लावली। आपण सध्या तीन हात नाका या परिसरात आहोत आणि याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दळणवळण सुरू असतं। याच ठिकाणी आता दुपारची वेळ झालेली आहे आणि पूर्ण ढगाळ वातावरण या ठाणे शहरामध्ये धुक्याची चादर पसरलेली आहे आणि याच ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे हवेत गारवा जाणवायला लागला आहे। त्यामुळे नक्कीच ठाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। जोरदार तुफान बॅटिंग या ठिकाणी पावसाने सुरुवात केली आहे, त्यामुळे नक्कीच महानगरपालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी नाले सफाई करण्यात आली होती, मात्र काही ठिकाणी नाले सफाई जे आहे। हाँ शुक्लाजी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर एक। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर वन सीमेंट। अर्धवट असल्यामुळे काही भागात पाणी साचण्याचे देखील चिन्ह असू शकतात, त्यामुळे नक्कीच सखोल भागात देखील ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी सखोल भागात आणि त्या ठिकाणी पाणी साचण्याला देखील सुरुवात होऊ शकते। पण नक्कीच ठाणे महानगरपालिका कशाप्रकारे काळजी घेते, सक्षम पंप कशाप्रकारे लावलेले हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र या ठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील या ठिकाणी निर्देश देण्यात आले, तसे महापालिकेने देखील सौरभ राव पालिका आयुक्त यांनी देखील निर्देश देण्यात आले। त्यामुळे नक्कीच 31 मे पर्यंत जी तारीख होती नाले सफाईची ती पूर्ण झाली, त्यानंतर कशा प्रकारचे आता या ठिकाणी शहरात पाणी साचणार का नाही ही उपाययोजना महापालिकेने केली का हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र हवामान खात्याने सुचवल्यानुसार अंदाजानुसार या ठिकाणी पावसाने दमदार बॅटिंग केली आहे। पूर्व द्रुतगती मार्ग आहोत आणि याच ठिकाणी आता सिग्नल यंत्रणेच्या ठिकाणी अनेक गाड्या ज्या आहेत धीम्या गतीने जाताना आपल्याला पाहायला मिळतात। बघायला गेलं तर या ढगाळ वातावरण असल्यामुळे गाड्या देखील मंदावल्या, त्यामुळे नक्कीच आता सध्या तरी रेल्वे असेल वाहतुकीवरती कुठलाही परिणाम या ठिकाणी झाला नाही, मात्र सध्या तरी या ठिकाणी दमदार बॅटिंग पावसाने केलेली आहे, त्यामुळे नक्कीच मोठा दिलासा ठाणेकरांना मिळाला आहे। दुपारची सुमारची वेळ झालेली आहे, त्यामुळे मोठा जोरदार पाऊस या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र या ठिकाणी सध्या तरी कुठेही पाणी साचले चित्र आता तरी पाहायला मिळत नाही, त्यामुळे नक्कीच या पाऊस कशाप्रकारे असणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामन नागनाथ, गणेश सुरा, टीव्ही 9 मराठी, ठाणे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।